हाय, मी अमृता. स्टार्स मेकअप मंत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या भागामध्ये आपण बोलणार आहोत मॅच्युअर्ड स्किन विषयी. पंढरी दादा आणि रूपश्री आहेत आपल्या बरोबर. दादा नमस्कार. हाय रूपश्री. रूपश्री, मॅच्युअर्ड स्किन म्हणजे नेमकं काय? 35 वरच्या ज्या बायका आहेत म्हणजे त्यांचं स्किन. आता मी या स्किनला आमच्याकडे जे एम कन्सिलर आहे त्याला मी मॅच करतोय. तर तुम्हाला ताबडतोब डोळ्याखालची सर्कल्स गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की किती फरक पडतो पटकन. आता दोन डोळ्याच्या ह्याचा तुम्हाला पता लागतो की बघा किती, हा बघा आणि हा बघा. हा स्किनचा रफनेस आहे, आपण कन्सिलरने कमी दिसू शकतो. पिगमेंटेशनचे जर डाग असतील तर तेही तुम्ही कन्सिलरनी लपवू शकता. 35-40 सुमारास स्किन ड्राय अनेकदा झालेली असते, तर मग या बायकांनी पर्टिक्युलरली मॉइश्चरायझर आधी लावावंच का? नॅचरली सुद्धा त्या वयानंतर मॉइश्चरायझरची गरज जास्ती असते, कारण आपले नॅचरल ऑइल्स जे असतात स्किनचे ते कमी झालेले असतात. त्यामुळे अदरवाईज सुद्धा मॉइश्चरायझर लावावं, आणि मेकअपच्या आधी 10-15 अगोदर तर मॉइश्चरायझर लावणं अगदी गरजेचं आहे. बरं, या ना शायनिंग वस्तू वापरून चालत नाहीत मेकअपमध्ये, कारण जेवढे रिंकल्स वगैरे होतात ते शायनिंगनी जास्त हाय होतात. आता थोडक्यात वय वाढल्यानंतर हे जे पोर्शन्स आहेत हे जास्त दिसायला लागतात, तर त्याला थोडंसं कट करून ठेवलं इकडचं का कमी दिसते थोडं. ब्लशर पण लावताना थोडीशी काळजी घ्यावी लागते की मग किती कमी प्रमाणात आपल्याला लावायला पाहिजे ब्लशर. आणि आय शॅडोज करताना पर्टिक्युलरली यावयाच्या बायकांनी काही काळजी घेतली पाहिजे का? नाही, शक्यतो जितकं नॅचरल शेड्स वापरता येतील आणि विदाऊट शाईन तेवढ्या वापराव्या. आता मी ब्राऊन घेतोय बघा, फक्त कारण का मला ब्राऊन मॅट देतोय मी, म्हणजे ते सुद्धा 4 आमची शेड जी आहे ब्राऊन. आता थोडक्यात बघा, मी ब्राऊन शेड डोळ्याखाली पण थोडीशी ब्राऊनिश दिली मी, काय कारण यांना काजळ बिजळ घालणं जरा बरं दिसत नाही. थोडंसं घालू शकतो, पण जेवढं यंग मुलींना आपण लावतो तसं लावता येत नाही. स्लाइटली, अच्छा लाईट एकदम. म्हणजे इथे आपण बघताय हेवी लाइनर्स वगैरे कदाचित तुम्हाला आवडणार नाहीत. अगदी लाईट आणि नॅचरल काजल पेन्सिलचा इथे वापर आपण बघितला. आयब्रो ब्लशर पण याच्यासाठी लावायचं की समजा कुठे एखादा चुकून सफेद केस वगैरे असेल तो झाकला जाईल. नुसता असा हा जो ब्रश आहे ब्राऊन, तो नुसता असा इकडे फिरवला ना तरी हे इकडचं समज जो भाग उतरलेला आहे तो वरती बसला जातो. इथे आपण बघतोय आयलायनरचा वापर, तर तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय की आयलायनर अगदी पातळ आणि नॅचरल लावायचंय. कुठेही डोळा वाढवायचा वगैरे प्रयत्न करू नका, कारण ते अननॅचरल वाटेल आणि तुम्ही स्वतःच ते एक्सेप्ट करणार नाही. मस्कारा का लावायचा जर समजा पावडर बिवडर असेल तर त्याच्यामुळे आयलाईन दिसत नाही, धुरकट होऊन जातात. लिपस्टिक पण थोडीशी जास्त करून नॅचरल वापरावी. इथे आपण बघतोय की आपण लिपस्टिकचा फक्त वापर केलाय, लिप लाइनरचा वापर केला नाहीये. त्याचं कारण असं आहे की लिप लाइनरनी ओठ जरा प्रॉमिनंट होतात. लिप लाइनर न वापरता फक्त एक न्यूड आणि मॅट लिपस्टिकचा वापर करावा. तेव्हा मॅच्युअर्ड स्किनला कसा मेकअप करायचा, एक 35-40 नंतर कसा नॅचरल मेकअप करायचा हे आपण आज पाहिलं. आज इथेच थांबूयात.